आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेनेच खाली पडत असावे. तुम्हाला पांढरा
एक मध्ये आकृती दिली आहे की गुरुत्वाकर्षणाच्या बलाची कल्पना व चंद्रावरील गुरुत्वीय बल. ह्यामध्ये काय दाखवलं आपल्याला की पृथ्वीवर एक झाड आहे सफरचंदाचं आणि त्याच्यावरच आपल्याला चंद्र पण दाखवलेला आहे की पृथ्वीवरून एक सफरचंदाचं झाड जर खाली सफरचंदाचं पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने जर आकर्षित होत असेल तर त्याचप्रमाणे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये पण एक आकर्षण बल असेल का. मग जसे की सफरचंद हे वेगवेगळ्या उंचीवर झाडाला लागलेले असतात व वेगवेगळ्या उंचीवरचं बल आकर्षित पृथ्वीवर करत असेल तर सफरचंदाच्या पेक्षा अधिक उंच वर जाणार अजून जे काही खगोलीय वस्तू आहेत त्यांच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये पण आकर्षण बल असेल का असे त्यांना खूप सारे प्रश्न पडू लागले. मग अशा विचारल्यानंतर त्यांनी की सूर्य ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही बल प्रयुक्त होत असावे. या अधिक माहितीसाठी आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलंय की विविध ग्रहांच्या गुरुत्वीय बलासंदर्भात सादरीकरणासाठी म्हणजे प्रत्येक ग्रहांचं आणि पृथ्वीमध्ये जे काही गुरुत्वीय बल आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे गुरुत्वाकर्षण शक्ती असणार आहे ह्याची माहिती आपल्याला गोळा करायला सांगितलेली आहे. पुढचा आपण पॉइंट घेऊया बल व गती. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. म्हणजे काय तर एखादी वस्तूला वस्तूचा आपण परिणाम बदलायचा आहे म्हणजेच काय तर त्याचा वेग बदलायचा आहे किंवा त्याची दिशा बदलायची आहे तर ती स्वतः वस्तू तर काय हालचाल करणार का निर्जीव वस्तू नाही. मग त्याला आपल्याला काय करावं लागतं एखादा बल प्रयुक्त करावा लागतो. बल प्रयुक्त केल्यानंतरच काय होते ती वस्तू स्वतःचा वेग तरी बदलते किंवा ती वस्तू स्थिर होते. मग त्यासाठी आपल्याला गेल्या वर्षी न्यूटनचे गतीविषयकचे तीन नियम अभ्यासायला होते.